नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो, वसई वटार। नागपूरची संत्री, नाशिकची द्राक्ष आणि वसईची केळी ही जी विरुद्ध आहेत ती या भागाला आपण किती वर्षापासून आपल्याला माहिती आहे, शाळेपासून आपल्याला माहिती आहे की ही विरुद्ध ह्या भागांसाठी प्रचलित आहेत। परंतु गेल्या काही वर्षांमध्ये वसईची केळी हे जे विरुद्ध आहे ते थोडं डळमळीत झालेलं आहे। नागरिकांमुळे म्हणा किंवा इतर काही कारणांमुळे वसईची शेती, केळीची केळबागा ह्या आता नामशेष होत आहेत। तरी देखील केळ्यांची जागा आता सुकेळ्यांनी घेतलेली आहे। आपल्यापैकी खूप लोकांना माहिती असेल सुकेळी हा एक ड्राईड बनानास हा जो प्रकार आहे सुक्या मेवाचा तो वसईमध्ये आगाशी ह्या प्रांतामध्ये बनवला जातो। तर आज मी वसईच्या परसाव्या गावामध्ये आलेलो आहे, नंदाखल पॅरिशमधील परसाव्या गावात आलेलो आहे। तेथे आपण सुकेळी कशी बनवतात, त्याचा व्यवसाय कसा चालतो आणि इतर बाबी जाणून घेणार आहोत। तर आज आपण आलेलो आहोत मंडळी, मी सांगितल्याप्रमाणे रिचर्ड रॉड्रिग्स आणि नीता रॉड्रिग्स आपल्या समोर बसलेले आहेत। नमस्कार रिचर्ड, नमस्कार नीता। नमस्कार रिचर्ड आणि नीता, तुम्ही मला सांगू शकाल का हा व्यवसाय जो सुकेळ्यांचा आहे तो तुम्ही किती वर्षापासून करताय? हा व्यवसाय जवळजवळ 100 वर्ष पूर्ण झाली असं सांगितलं। 100 वर्ष? हो, कारण याचे वडीलही तोच व्यवसाय करायचे आणि आजोबाही तोच व्यवसाय करायचे, म्हणजे जवळजवळ ही तिसरी पिढी त्यांची या व्यवसायामध्ये समाविष्ट झालेली आहे। म्हणजे हा तुमचा पारंपरिक व्यवसाय आहे? पारंपरिक व्यवसाय। अच्छा, ह्या सुकेळ्यांसाठी जो कच्चा माल लागतो, जी केळी लागतात, ती कोणतीही केळी चालतात का? नाही, ती केळी फक्त राजाईचीच लागतात। राजाईच्या केळ्यापासूनच सुकेळी तयार होतात। अच्छा, आता आपल्या सर्वांना माहिती आहे की वसईमध्ये केळ्यांच्या ज्या बागा आहेत त्या आता नामशेष होत आहेत, तर हा कच्चा माल तुम्हाला वसईमधून मिळतो की तुम्हाला बाहेर कुठून आयात करावा लागतो? तो बाहेरून आयात करावा लागतो, कारण वसईमध्ये जो कच्चा माल आहे तो सुकेळ्यासाठी योग्य नाही, कारण सुकेळ्यासाठी घर एकदम तयार घर लागतो आणि आपल्या वसईच्या सुकेळ्यामध्ये केळ्यामध्ये तेवढा घर तयार नाहीये, त्यामुळे आम्हाला केरळ त्रिचीवरून केळी आणावी लागतो। अच्छा, म्हणजे आता नजीकच्या काळामध्ये तुम्हाला असं वाटते का की वसईमध्ये अशी केळी तयार होऊ शकतील? तुम्ही काही प्रयत्न केलाय का कधी? नाही, शक्यता तरी वाटत नाही, कारण आपल्या जमिनीची सुपीकता तेवढी राहिलेली नाही, कमी जात। ओके ओके, ठीक आहे। आता तुम्ही मला ही जी प्रोसेस आहे, ही प्रक्रिया जी आहे, म्हणजे कच्च्या केळ्यांपासून सुकेळ्यापर्यंत हा जो प्रवास आहे तो तुम्ही मला थोडक्यात सांगू शकाल का? तर मंडळी, मी सांगितल्याप्रमाणे हा कच्चा माल केरळ त्रिचीवरून येतो। आता तुम्ही पाहताय की थॉमस जो रिचर्ड यांचा पुत्र आहे तो टेम्पोमधून हा माल बाहेर काढत आहे। ही कच्ची केळी केरळवरून आलेली आहेत, त्यानंतर ही केळी वेगळी केली जातात, एक एक त्यांचे घड असे जे वेगळे केले जातात, कापून काढले जातात आणि ती अशी ह्या प्रकारे एकावर एक रचून ठेवलेली असताना आपण पाहत आहात। रिचर्ड स्वतः ही केळी कापत आहेत। ही कापलेली केळी आता नीता मॅडम स्वतः पिकत घालण्यासाठी रॅकमध्ये ठेवत आहेत। साधारणतः 4-5 दिवसामध्ये ही केळी पिकून तयार होतात आणि ही पाहतो मी पाहत आहात की एकमेकावर रचून अशी रॅकमध्ये ठेवली जातात, नैसर्गिकरित्या पिकवली जातात आणि पिकलेली ही केळी एका विशिष्ट पद्धतीने सोलली जातात। तुम्ही पाहत आहात रिचर्ड स्वतः सोलत आहेत, त्याचं टोक जे आहे खालचं ते मोडलं गेलं पाहिजे नाही, जेणेकरून व्यवस्थित सुकेळी तयार होतील। जर टोक मोडलं तर सुकेळी तयार होत नाही। तर तुम्ही पाहत आहात रिचर्ड कशा पद्धतीने ही केळी सोलत आहेत, एका विशिष्ट पद्धतीने, इतना एवढा स्पीड आहे त्यांचा। आणि ही सोललेली केळी तुम्ही पाहत आहात, ही केळी आता एका लिफ्टमध्ये वर त्यांच्या टेरेसवर किंवा त्यांची जी शेड आहे तिकडे नेली जात आहेत। खूप वजनी असल्या कारणाने ही यांत्रिक लिफ्ट त्यांनी बनवून घेतलेली आहे। ह्या लिफ्टमधून ही केळी वर आल्यानंतर वरती कारवीच्या शेडवर ही केळी ठेवली जातात आणि ती रोज सकाळी सुकत घातली जाऊन संध्याकाळी काळोख व्हायच्या अगोदर किंवा सूर्यास्त व्हायच्या अगोदर ती उचलली जातात। त्यांची खूप निगा राखली जाते इकडे, नाहीतर ती खराब होण्याची शक्यता असते। आणि 15 ते 16 दिवसामध्ये ही केळी सुकेळींमध्ये रूपांतरित होतात। तुम्ही पाहत आहात कामगार देखील त्यांना मदत करत आहेत आणि तयार झालेली सुकेळी देखील आपल्याला दिसत आहेत। तर अशा प्रकारे सुकेळी ही तयार होऊन खाण्यासाठी तयार आहेत। नीता मॅडम, तुम्ही म्हणालात की हवामानाचा ह्या व्यवसायावरती खूप प्रचंड पगडा आहे, तर या हवामानामुळे तुम्हाला काही नुकसान देखील सोसावं लागते का? हो, कारण काय झालं हे पूर्णपणे हवामानावर अवलंबून हा व्यवसाय, जर ऊन आला नाही तर केळं सुकणार नाही आणि आपण आपल्या घरात जर पिकलेलं तयार केळं जर ठेवलं तर ते काय होणार, 2 दिवसांनी कुजून जाणार,
बरोबर तसंच हे केळं आहे, जर सुकलं नाही तर ते कुजून जाणार. अच्छा, म्हणजे ते केळं खराब होऊन जाणार. ऊन नसलं तर तुमच्या छातीमध्ये धडधड सुरू होते. अवश्य. अच्छा, आणि ही जी केळ्यांची जी सालं आहेत त्याचा तुम्ही काही उपयोग करता का, बाय प्रॉडक्ट म्हणून काही तुम्ही घेता का त्याचं? काहीच नाही, ह्या सालीसाठी आपण कंपोस्ट खत तयार करू शकतो. ओके. पण आमचं खूप मोठ्या प्रमाणात केळी असतात आणि तेवढ्या सालीचं कंपोस्ट खत तयार करायला ती प्रोसिजर जी आहे ती लॉंग प्रोसिजर आहे, त्यासाठी ते आम्हाला शक्य नाही. त्यामुळे आम्ही ती साली अशीच सुकवून जळवून टाकतो, पण त्याचा प्रदूषण मात्र होत नाही, हवामानावर काहीच फरक पडत नाही. अच्छा, म्हणजे कोणी शेतकरी तुमच्याकडे आला तर तुम्ही त्या साली त्यांना देऊ शकाल? नक्कीच. अच्छा, नक्कीच, माझ्या संपर्कामध्ये कोणी असेल तर मी त्यांना नक्की सांगेन. नक्कीच. ह्या मालाची डिलिव्हरी करण्यासाठी तुम्ही काही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे का वसईमध्ये तरी? वसईमध्ये आमची म्हणजे घर जर कोणाला हवी असेल तर आम्ही त्यांना नेऊन देऊ शकतो, किंवा 1 किलो 2 किलो म्हणजे घरपोच डिलिव्हरी करू शकतो. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे ठाण्यातले किंवा डोंबिवलीतले आमचे काही कस्टमर असे आहेत की त्यांना केळी हवीच आहे, मग ते आम्हाला कॉल करतात की आम्हाला एवढी एवढी केळी हवी आहे, ते विरा स्टेशन किंवा नालासोपारा स्टेशन पर्यंत येतात, आम्ही तिथपर्यंत त्यांना पोहोचवतो. अरे वा, म्हणजे तुम लोग एक कदम चलो हम दो कदम चलते. अरे वा, खूप छान. मग तुमचा नंबर मी नंतर डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे, ह्या क्लिप मध्ये देखील टाकायचा मी प्रयत्न करेन. त्यावर कोणी संपर्क केला तर नक्की त्यांना सेवा पुरवाल अशी मी आशा करतो. नक्कीच. आणि सर्वत्र पोहोचली पाहिजेत, ही परदेशात देखील पोहोचलेली आहे. तुम्ही सर्वांनी यासाठी जी मेहनत घेतलेली आहे त्यासाठी तुम्हाला धन्यवाद. आज ही माहिती तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिली आणि हा इतका अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.